या तिन्ही निर्णयाचे एकत्रित सुनावणी होती, ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने कुठलीही स्थगिती दिलेली नाही। शिंदे फडणवीस सरकारच्या या निवडणुकांच्या अध्यादेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती नाही। या प्रकरणाची सुनावणी 5 आठवडे पुढे ढकललेली आहे आणि त्या 5 आठवडे पुढे ढकललेल्या सुनावणीमुळे जी परिस्थिती आज आहे तीच तशीच राहावी, ज्याला जैसे थे असं म्हणतात, ज्याला कायद्यात स्टेटस को असं म्हणतात, एवढाच आदेश आहे। याचा अर्थ 227 मुंबई महानगरपालिकांच्या वॉर्डांना स्थगिती नाही, सुनावणीसाठी ते पुढे गेलेले आहेत। 5 आठवड्यानंतर दोन्ही बाजूंच्या आर्ग्युमेंटची सुनावणी होईल, केसची सुनावणी होईल आणि मग निर्णय होणार आहे। त्यामुळे शिंदे फडणवीस सरकारच्या कुठल्याही अध्यादेशाला धक्का बसला आहे, अडचण निर्माण झाली आहे, तो नाकारला आहे, त्याला स्थगिती दिली आहे, असा कुठलाही आदेश सर्वोच्च न्यायालयाचा नाही। जानना चाहेंगे कि सर्वोच्च न्यायालय का फैसला क्या है, क्या उन्होंने कहा है स्टेटस को मेंटेन करने के लिए कहा है। आज माननीय सर्वोच्च न्यायालय के सामने जो केसेस थी वो क्लब यानी एकत्रित रीत्या उसकी सुनवाई हुई, उसमें जो ओबीसी आरक्षण का निर्णय राज्य सरकार ने लिया था वो 96 नगर पालिकाओं को भी लगा जाए, ओबीसी आरक्षण के फायदे मिले, वो एक, कुछ महानगर पालिकाओं की प्रभाग रचनाओं को सुधारित करने का अध्यादेश निर्णय राज्य सरकार ने लिया था वो दूसरा, और महत्वपूर्ण मुंबई महानगर पालिका की 227 वार्डों की रचना का जो निर्णय राज्य सरकार ने लिया था, ये तीनों को एकत्रित करके सुनवाई हुई और उस पर माननीय सर्वोच्च न्यायालय ने कोई भी रोक स्टे स्थगिति नहीं दी। माननीय सर्वोच्च न्यायालय के आदेशानुसार 5 हफ्ते बाद इसकी सुनवाई होगी, 5 हफ्ते बाद सुनवाई होगी। तब तक आज जो स्थिति है वो वैसे ही रहेगी, इसका मतलब अध्यादेश जो आज है, जीआर जो आज है वो है, उस पर रोक नहीं लगाई है। सुनवाई में दलील दोनों तरफ की सुनाई देगी और निर्णय होगा, इसका मतलब शिंदे फडणवीस सरकार ने इन तीनों विषय पर 96 नगर पालिकाओं को ओबीसी आरक्षण मिले, कुछ महानगर पालिकाओं की प्रभाग रचना बनी उसका निर्णय, और मुंबई महापालिका के 227 वार्डों का निर्णय, इस पर स्टे नहीं दिया, उस पर रोक नहीं लगाई, इसके कारण कोई धक्का सरकार को पहुंचा ये भी कहना गलत होगा। अक्टूबर नवंबर पर निवडणुका होती असं त्यांचा चर्चा सुरू होती, वार्ड वार्ड रचनेमध्ये जे सरकारने केले आहे त्याच्यामध्ये यामुळे पुन्हा एकदा निवडणुका लांबणीवर गेल्या असं चित्त सरकार या 5 वर्षांच्या सुनावणीमुळे वाटतं। न्यायालयाच्या निर्णयाच्या परिणामावर मी बोलावं हे योग्य ठरणार नाही, पण ज्या अर्थी सुनवाई पुढे गेली त्या अर्थी सगळ्या पक्षांना आपलं म्हणणं मांडण्याची संधी मिळाली, तोपर्यंत निवडणुका पुढे गेल्या हाच त्याचा अर्थ होतो। वार्ड रचनेमध्ये बदल केला होता शिंदे सरकारने आणि मागच्या सगळ्यांनी प्रशासनाचं वार्ड रचनेचा निर्णय आहे, त्यामुळे स्थगिती दिली असल्यामुळे कुठे ना कुठे अडचणी असतात त्याला सांगतो। तुम्ही माझं उत्तर ऐकलं नाही, मी स्पष्ट केलं अजून बघा, याचं स्पष्टीकरण मोहित कंबोज देतील,
स्टार्टअप्स ज्या देशात विकसित झाल्या पाहिजेत आमचं म्हणणंच आहे, पण त्या योग्य चालल्या पाहिजेत ही आमचं म्हणणं आहे. त्याच्यावर जे काही म्हणायचं ते मोहित गंभीर सांगतील. धन्यवाद.